रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यासह तलाठी आणि कोतवालाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना 15 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घटनेनंतर तलाठी जयंत व्यवहारे यांनी या प्रकरणी दिग्रस पोलिसात तक्रार दिली. दिग्रस दारवा रोडवरील गांधीनगर जवळ अरुणावती नदी वाहते. त्या नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर आणि छोटा हत्तीच्या मदतीने महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने राजरोसपणे रेती चोरी होत आहे. या दरम्यान काहींवर कारवाई केली जात असून काहींना ढिले सोडले जाते. त्यामुळे शनिवारी सकाळी तलाठी व कोतवाल गस्तीसाठी आले असता रेती माफियांशी त्यांचा वाद झाला. रेतीने भरलेले ट्रॅक्टर का सोडले आणि आमचीच गाडी का पकडली? सर्वांना समान न्याय द्या. एकाची गाडी पकडायची आणि दंड लावायचा व दुसऱ्याला मात्र सूट द्यायची, हा कुठला न्याय? असे म्हणत रेती माफियांनी तलाठी आणि कोतवाला घेरले. या दरम्यान झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यासह तलाठी आणि कोतवाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे यांनी दिग्रस पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मतीन शेख मोबीन, लकी मतीन शेख आणि गोलू मतीन शेख सर्व राहणार आंबेडकर नगर यांच्या विरुद्ध भांदवी कलम 353, 379, 294, 143 आणि 506 अशा कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहेत.